लॉग इन करा मुंबई तक .in वर. कार्यक्रमाचे नेमकं नितीनजी तुमचं काय वर्णन करू? प्रमुख पाहुणे, कारण तुमची एक वेगळी ओळख आहे आणि ती नेमक्या शब्दात मांडणं थोडस दिवसागणिक कठीण होत चाललेलं आहे. असं कर्तृत्व आपण दिवसागणिक सिद्ध करत चाललेलं आहात. नितीनजी, मी उगाचच आपलं कौतुक करत नाही, पण मला ते दिवस आठवतात की जेव्हा आपलं युतीचं सरकार महाराष्ट्रात आलं, मुंबई आणि पुणे ही दोन महत्वाची शहरं, आता तर तुम्ही त्याचं अंतर आणखीन कमी करतात. माननीय शिवसेना प्रमुखाने एक इच्छा व्यक्त केली, तुम्हाला बोलवलं आणि सांगितलं की मला हा असा सरळ रस्ता पाहिजे की माझी दोन्ही शहरं महाराष्ट्रातली, ज्याला चार चार पाच पाच सहा सहा तास लागायचे, ट्राफिक जाम व्हायचा, रस्ता अपुरा पडत होता, तो 2 तासात पूर्ण झाला पाहिजे. दुसरा एखादा असता ना तुमच्या जागी, तर तो म्हणाला असतो असता की जरा बघतो मी कसं काय शक्य आहे, काय होणार, कसं होणार, पण तुम्ही तत्काळ सांगितलं मी करतो आणि करून दाखवलं. आता तीच एक तुमची ओळख तुम्ही देशभरामध्ये आपल्या कर्तृत्वाने निर्माण करता आहात आणि त्याच्याबद्दल मला तुमचा एक अभिमान आहे. नक्कीच तुम्हाला मी पुढच्या वाटचालीसाठी आणि वाटचाल सुद्धा ज्या गतीने तुम्ही तुमचं काम करतायत तशी गतिमान व्हावी अशा शुभेच्छा देतोय. नितीनजी, मला तुमची आणखीन एका ठिकाणी मदत पाहिजे, कारण ज्या गोष्टीचा मी उल्लेख माझ्या या मनोगताच्या सुरुवातीला केला की सध्या जगभरच एक कोरोनाचं संकट रोरावत आहे, त्याच्यातून आपल्या देशही सुटलेला नाही आणि महाराष्ट्र पण नाही, आणि हे संकट कमी पडते की काय म्हणून नैसर्गिक आपत्ती आता यायला सुरुवात झालेली आहे. कोसळणाऱ्या दरडी, खचणारे रस्ते, पूर, यातून आपण सावरू नक्कीच, तेवढा महाराष्ट्र आपला समर्थ आहे, पण हे करत असताना विकास कामं जी काय आपण करतो आहोत, साहजिकच आहे त्याच्यामध्ये हे नवीन रेल्वे मार्ग आले, नवीन उड्डाण पूल आले, नवीन रस्ते आले, त्याची बांधकाम आणि त्याची एकूण जोडणी मांडणी करताना थोडा एक पर्यावरणाचा विचार करताना करून आपण करतो आहोत हेही खरे. मात्र आत्ता आपल्या या राज्यामध्ये रस्त्यांच्या बाबतीत मला तुमच्या तुम्ही कारण मागे बोलला होतात आणि तसं तुम्ही ते केलं की जी नवीन टेक्नॉलॉजी आपण आणतो आहोत, जे रस्ते बनू ते असे बनले पाहिजेत की पुढचे काही वर्ष त्याच्यावरती खड्डा पडतात. लॉग इन करा मुंबई तक .in वर.